नमस्कार आज आपण समजून घेऊयात की आय व्ही एफ या पूर्ण प्रक्रियेला नक्की किती कालावधी लागतो आणि ही प्रक्रिया नक्की काय तर एक एक करून समजून घेऊ जेव्हा पाळीच्या दुसऱ्या दिवशी तेव्हा जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा आपण काय करतो की दोन्ही साइडच्या अंडाशयाची स्थिती बघतो त्याचबरोबर एक रक्ताची चाचणी इस्ट्रोजनची करतो त्याची संख्या एक साधारणपणे शंभरच्या आत आहे तर आपण काय करतो हलके थोडे कापसासारखे इंजेक्शन देऊन स्त्रीबीज वाढवायला चालू करतो त्याला आपण काय म्हणतो ऑफ द एग्स और ओव्हरिज म्हणतो आपण त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करतो की जेव्हा वीस मिलीमीटरच्या आसपास हे सगळे स्त्रीबीज वाढतात तेव्हा आपण म्हणतो ते साधारणपणे परिपक्व झाले असतील मग एक स्त्रीबीज फुटायचं आणि परिपक्वायचं इंजेक्शन देतो आणि एका शस्त्रक्रियेद्वारे सोनोग्राफीद्वारे एक निडल सोडून ह्या सगळ्या आपण महिलेच्या काढतो त्याच्यानंतर बाहेर काढल्यानंतर त्याचं शुक्राणू बरोबर मिश्रित करतो आयदर कन्व्हेन्शनल आय व्ही एफ किंवा इक्सीद्वारे द्वारे आणि ते मिश्रित केल्यानंतर आपण काय करतो की गर्भ तयार करायला ठेवतो आता गर्भ तयार करायला ठेवल्यानंतर जसं आय व्ही एफ सेंटरची सुविधा आहे की तिसऱ्या दिवशीचा गर्ग गर्भ किंवा पाचव्या दिवशीचा गर्भ तिथंपर्यंत आपण वाढवतो आणि त्याचवेळी जर गर्भाशयाची आणि आवरणाची स्थिती पर्याप्त आहे तर आपण काय करतो की गर्भ प्रत्यारोपण करून जातो आणि गर्भ प्रत्यारोपण केल्याच्या पंधरा दिवसानंतर आपण ही एक बीटा एस सी जी नावाची चाचणी करतो त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की गर्भधारणा झालेली आहे का नाही आहे जर या बी टायसीजीच्या चाचणीची संख्या पाचच्या आत आहे तर आपण म्हणतो गरोदर पण नाही लागलेलं पाच ते शंभरच्या मध्ये आपण म्हणतो लागलेला आहे पण तितकं टिकाऊ नाही शंभरच्या वर असेल तर गरोदर पण आहे आणि सिंगल असावं आणि पाचशेच्या वर आहे तर दोन बाळ असण्याची शक्यता जरा जास्त आहे तर अशा पद्धतीने या आय व्ही एफच्या पूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये पूर्णत येते पण त्यामध्ये तुमच्या सगळ्या कंडिशन्स म्हणजे गर्भाची गर्भाशयाची आवरणाची त्याच्यावरती आपण म्हणजे ठोस अंदाज लावू शकतो तरी पण एका महिन्यामध्ये ही पूर्णपणे प्रक्रिया पूर्णपणे संपुष्टात येऊन जाते तर तुम्हाला जर याबद्दल आणि सविस्तर माहिती पाहिजे आहे तर निश्चितच नोवाला विजिट द्या धन्यवाद